नागपूर रत्नागिरी महामार्गामुळे शिरोळ करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत या शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चौपट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं करवीर तालुक्यातील भुये आणि भुयेवाडी ही गावं प्राधिकरणामध्ये येत असल्याचं सांगितलं जातं मात्र अद्याप प्राधिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यानं या गावांना कोणताही लाभ मिळत नाही त्यामुळे या गावांमध्ये भूसंपादन करताना अन्य गावांप्रमाणेच चौपट मोबदला मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील दहा गावांमधून महामार्ग जाणार आहे या ठिकाणच्या जमिनीची सुपिकता जमिनीचा सध्याचा बाजारभाव शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची संख्या त्याचबरोबर स्थानिक परिसरात असणारे रोजगाराचे अन्य पर्याय या सर्वांचा विचार करून शासनानं या ठिकाणच्या जमिनींना चौपट मोबदला द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनामध्ये सिद्धार्थ शिंदे राजेश पाटील लक्ष्मण पाटील राजेंद्र पाटील चेतन खंदारे शीतल पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते